उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अजित दादा चांगले मंत्री आहेत, चांगले ऍडमिनिस्ट्रेटर आहेत आणि म्हणजे त्यांच्या येण्यामुळे महाराष्ट्र शासनाला चांगलं मजबूत होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा फायदा होईल आणि त्याच्यामुळे शेवटी राजकारण हे लोकांसाठी असतं आणि हे लक्षात घेता अधिक चांगली कामगिरी महाराष्ट्रामध्ये घडेल, लोकांची अधिक चांगली सेवा घडेल अशी अपेक्षा आहे. आणि हे स्टेटमेंट काय मी आज करतो असं नाही, की पूर्वी सुद्धा मी हे स्टेटमेंट केलेलं होतं ज्यावेळेला दादांनी जॉईन केलेलं नव्हतं गव्हर्नमेंट त्यावेळेला सुद्धा. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगलं असं महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडतंय आणि त्याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला होईल आणि महाराष्ट्राची प्रगती आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक जलद गतीने होईल. आता आदरणीय दादा सुद्धा आलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्याच्यामुळे चांगली अशी काहीतरी घडेल महाराष्ट्रामध्ये अशी अपेक्षा करूया. राऊतांनी नुकतीच एक प्रेस घेतली, त्यात एक विधान केलं की लवकरच महाराष्ट्रात नवे मुख्यमंत्री बघायला मिळतील आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शिंदे म्हणजे शिवसेनेतले जे मंत्री आहेत त्यांची कुठेतरी तोंड पडली असं विधान संजय राऊत करतायत. भाई संजय राऊत हे अशा तऱ्हेची विधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं कोणी फारसं सिरियसली घेत नाही, नेहमी त्यांना पोटदुखी होत असते आणि पोटदुखी पोटी ते असं बोलत असतात आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा ह्याच्यामध्ये मोठा रोल होता आणि फडणवीस साहेबांचा मोठा रोल होता अजितदादा इथे येण्यामागे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जर एकत्र चांगल्या तऱ्हेने काम करतोय तर संजय राऊतांच्या पोटात दुखण्याचं काहीही कारण नाही. शेवटी काम हे जनतेसाठी झालं पाहिजे, राज्य हे जनतेसाठी असतं, त्यामुळे चांगलं काम हे मजबूत झालेल्या सरकारकडून व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. भाई तीन पक्ष एकत्र आता आलेले आहेत राज्यामध्ये, नवं म्हणजे सरकार पूर्ण मजबूतीने आपल्याला दिसतंय, कशा पद्धतीने पुढची वाटचाल असेल आणि जशा आता दोन शिवसेना राज्यात आहेत भविष्यात दोन राष्ट्रवादी दिसतील का? नाही बघा, शिवसेना एकच आहे, चिन्ह सुद्धा एकच आहे, हे धनुष्यबाण आहे, तसं राष्ट्रवादीचं चिन्ह सुद्धा घड्याळ आहे आणि आता दादांच्या बरोबर 40 आमदार आलेले आहेत आणि त्याच्यामुळे घड्याळ चिन्हावरच ते पुढची निवडणूक लढवतील असं त्यांनी जाहीर केलेलं आहे, त्याच्यामुळे तसं ते होईल अशी अपेक्षा करूया. भाई एक शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे आता नुकतंच अजित पवार असं म्हणाले होते की आता आम्ही आमचा पक्ष हा राष्ट्रवादीच असेल, राष्ट्रवादीच्याच चिन्हावर आम्ही निवडणुका लढवणार आहोत आणि त्याचबरोबर ते असं म्हणतात की यापुढच्या प्रत्येक निवडणुका ह्या आम्ही मोदींसोबत लढणार आहोत, या वक्तव्याकडे आपण कसं पाहताय एक पक्ष म्हणून या सरकारमधले? मोदी साहेब हे एक मोठं नेतृत्व आहे आणि सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. देश मजबूत करायचा असेल तर राज्य सुद्धा मजबूत असायला लागतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य मजबूत होतंय याचा आम्हाला खरोखर आनंद आहे. आणि मी मगाशी सांगितलेलं आहे की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बलवान देश घडवायचा असेल तर राज्य सुद्धा बलवान बनलं पाहिजे आणि महाराष्ट्राला भारताचं ग्रोथ इंजिन म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे चांगली कामगिरी ही महाराष्ट्रामध्ये घडेल याची मला खात्री आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.